की महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला विद्यापीठाला देता येईल ते देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही उद्धव साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे तसं म्हटलं तर पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. म्हणून याच व्यासपीठावर मला दादांना एक विनंती करायची की दादा पुढच्या 8-10 दिवसांमध्ये आपण मला एक थोडा अजून वेळ द्यावा की जगातलं खरं पुरातत्व काय आहे, पुरातत्व वस्तू काय आहेत हे जर आपल्याला बघायचं असेल तर याच पुण्यामध्ये आमच्या डेक्कन कॉलेजमध्ये आहे. परंतु तिथं देखील मला जायला देत नव्हते. कारभारी काळेसाहेब आल्यानंतर कारभारी काळेसाहेबांना म्हटलं मला डायनासोर बघायचं आहे. तिथे डायनासोर नव्हता खरं, हत्तीचं ते हाड आहे पण डायनासोर बघायचं आहे. मग काळेसाहेबांना देखील वाटलं की खरोखरच डायनासोर तिथे आहे की काय, म्हणून तिथे मला घेऊन गेले. आणि दादा आपल्याला आश्चर्य वाटेल की 1.5 लाख वर्षापूर्वीचं पुरातत्व विभागाचं सगळं साधन सामुग्री ही जगात कुठे असेल तर ती डेक्कन कॉलेजमध्ये आहे. परंतु त्या ठिकाणी देखील ते कॉलेज अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारणं गरजेचं आहे. तिथे आता संस्कृतची एक ग्रंथालय आहे, वाचनालय आहे. म्हणजे मला देखील आश्चर्य वाटलं, मला जिथे नेल्यानंतर मला तिथल्या एका ग्रंथपालाने विचारलं तुमचं नाव उदय आहे, मग हे नाव कधीपासून सुरू झालंय हे जर तुम्हाला बघायचं असेल आणि जगात कुठं जायचं असेल तर ते पुण्यामध्येच यावं लागेल. एवढी चांगली संस्कृतची एक फार मोठी लायब्ररी याच पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दादा त्याच दिवशी मी SNDT कॉलेजला गेलो होतो, ज्या ठिकाणी दोंडोकेश्वर कर्वेंची एक कुटी आहे आमच्या विद्यापीठाच्या जगतऱ्यामध्ये येते. तिथे देखील मी त्यांना सांगितलं की ते देखील चांगलं करणं गरजेचं आहे, लोकांना देखील ती देखील कुठे दिसली पाहिजे. शेवटी कॅम्पसमध्ये असल्यानंतर त्याचा चांगला काहीतरी प्रसार आणि प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत केला पाहिजे या भूमिकेतनं त्या ठिकाणी देखील आपण मला एक 15-20 मिनिटं द्यावी, जेणेकरून खऱ्या अर्थानं पुण्याच्या या शैक्षणिक पंढरीमध्ये राजेशजी जे उपक्रम अर्धवट पडलेले आहेत त्यांना फार मोठी चालना मिळेल आणि देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर पुणे म्हणजेच आमचा महाराष्ट्र हा जागतिक पातळीवर शैक्षणिकदृष्ट्या चमकेल ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यापीठ आणि शासन या सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. शासनाची भूमिका ही विद्यापीठाला ताकद देणं आहे, विद्यार्थ्यांना ताकद देणं आहे. विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे. परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन घ्यायच्या याच्यावर प्रश्नचिन्ह उभी राहू शकतात, परंतु केंद्रबिंदू हा आमचा विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातला विद्यार्थी हा अतिशय सक्षमपणानं प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकला पाहिजे ही प्रामाणिकपणाची आमची भावना आहे. आणि मला इथे सांगायला मनापासून आनंद होतोय, फक्त याची प्रसिद्धी आम्ही करत नाही. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभाग दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्याकडे आला आणि दादांच्या असेल, उद्धव साहेबांच्या असेल, बाळासाहेब थोरात साहेबांच्या असेल या सगळ्यांच्या पुढाकारानं आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. ते काही प्रकार काश्मीर खोऱ्यामध्ये घडलेले आहेत आणि तिथल्या काश्मीरच्या लोकांना, काश्मीर पंडितांना जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल आणि त्यांच्या मुलांना महाराष्ट्रामध्ये शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील राखीव कोटा आम्ही सगळे मिळून ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर कोणी अन्याय करता कामा नये. किंवा काश्मीरचे हिंदू लोक जे आहेत ते आमचे जे बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका देखील भविष्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग घेणार आहे हे देखील प्रामाणिकपणानं मला इथं सांगितलं पाहिजे. आज खाशाबा जाधवांच्या नावानं चालू झालेल्या क्रीडा संकुलाचा आम्ही लोकार्पण सोहळा केला, पण खाशाबा जाधवांचा देखील एक क्रीडा क्षेत्रातला फार मोठा इतिहास आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणून शिकून ज्या पद्धतीनं प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना देशाचं नेतृत्व त्यांनी जगभरामध्ये केलं आणि त्या क्रीडा क्षेत्राला जगामध्ये भारतामध्ये नाव उंचावून दिलं त्या खाशाबांच्या नावानं आज आम्ही या क्रीडा संकुलाचं लोकार्पण करतोय. मला दादांना एक विनंती करायची आहे जाता जाता की ज्या पद्धतीनं आज आपण या परिसराची पाहणी केली, आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि विशेषतः या सगळ्या परिसराची पाहणी केल्यानंतर हा परिसर अजूनही चांगल्या पद्धतीनं कार्यरत व्हावा ही प्रामाणिकपणाची भूमिका तुमची आहे. आणि म्हणून दोनच या विद्यापीठासाठी दादा मी तुमच्याकडे मागणी करणार आहे. एक म्हणजे या क्रीडा संकुलातला स्विमिंग पूल हा प्रलंबित राहिलेला आहे तर त्याला आपण 8-8.5 कोटी रुपये जे लागणार आहेत ते उपलब्ध करून द्यावेत. आणि आपण ज्या कार्यक्रमाला काही अडचणीमुळे येऊ शकला नाही त्या सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं ज्यावेळी अनावरण केलं त्यावेळी तत्कालीन कुलगुरू क्रमळकर सरांनी एक मागणी केलेली होती, म्हणजे पांडे सर ते जरी रिटायर्ड झाले तरी मी त्यांना अजिबात विसरलेलो नाही, ते मला विसरले असले तरी, त्यांनी माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेतली असली तरी, त्यांनी चांगलं जे केलं आहे ते चांगलंच केलं आहे. त्यांनी जी मागणी केली ती देखील मागणी होती. आणि सावित्रीबाई फुलेंचं एक स्मारक, त्याच्यामध्ये दादा वेगवेगळ्या पद्धतीच्या सावित्रीबाई फुलेंच्या आठवणी ठेवायच्या आहेत. जगभरातली लोकं आल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या नावानं जे काही पुस्तक असेल ते आम्हाला पुणे विद्यापीठामध्ये हे वाचायला मिळेल अशा पद्धतीचं एक स्मारक आम्हाला या ठिकाणी बनवायचं आहे. आणि म्हणून 8.5 अधिक 3 म्हणजे 11.5 होतात, पण 50 लाख इकडे तिकडे नको, 12 कोटी रुपये आज जाताना आपण या विद्यापीठासाठी जाहीर करावेत एवढीच या खात्याचा प्रमुख म्हणून आपल्याला मी विनंती करतो.
मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे